आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने. जरांगे पाटील आरक्षणासाठी लाखोंची सभा घेऊन दबाव निर्माण करत असतील तर आम्हालाही मोठी सभा घ्यावी लागेल, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा. विरोधी पक्षनेत्याने आम्हाला पाठिंबा दिलाच पाहिजे, आमच्या आरक्षणाला पाठिंबा दिलाच पाहिजे, तुमचा आमच्या आरक्षणाला विरोध का? जरांगे पाटलांचा सवाल. मुदत संपल्यावर सरकारने पुढे वेळ मागितला तर 5 दिवसांचाही वेळ मिळणार नाही, आम्हाला कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास शांततेत आंदोलन करू पण सरकारला आमचं आंदोलन पेलवणार नाही, जरांगेंचा इशारा. आम्ही सरकारला अल्टिमेटम दिला नाही, सरकारनंच वेळ मागितला, सरकारनं मागितलेला वेळ संपायला आता 8 दिवस शिल्लक, जरांगेंचा सरकारला इशारा. एवढ्या मोठ्या नेत्यांचं काय आरोप करावे हेच त्यांना कळायला हवं. मराठा आरक्षणाविरोधात भुजबळांनी बोलणं बंद करावं, आमच्या विरोधात कुणी बोललं तर सोडणार नाही, मनोज जरांगेंचं 7 कोटींच्या आरोपांवर भुजबळांना उत्तर. जरांगे पाटलांच्या सभेनंतर आज ओबीसी सेलच्या बैठका, भाजप काँग्रेस प्रदेश ओबीसी सेलसह इतर ओबीसी संघटनांच्या बैठकीला सुरुवात. मराठ्यांचा कुणबी प्रमाणपत्र दिल्यास ओबीसींना रस्त्यावर उतरावं लागेल, आम्ही ओबीसींची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा आक्रमक पवित्रा. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ओबीसी महाकुंभ घेण्याचे भाजप ओबीसी सेलचे प्रयत्न, भाजप ओबीसी सेलचे नेते आशिष देशमुख यांची माहिती. नाशिकच्या हनुमाननगरमध्ये मराठा आरक्षणावरून भुजबळांच्या वक्तव्याचा विरोध, विकास कामांना भुजबळांचा कुठलाही निधी न घेण्याचा हनुमाननगर ग्रामपंचायतीचा ठराव. बुलढाण्याच्या सिंदखेड राज्यामध्ये छगन भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसी मोर्चा, ओबीसी आरक्षण बचावासाठी जोरदार घोषणाबाजी. मनोज जरांगेंनी छगन भुजबळांबद्दल केलेल्या वक्तव्याचा पुण्याच्या निमगाव केतकीत निषेध सभा, माळी समाजाकडून रस्त्यावर उतरतच आंदोलन. मनोज जरांगेंची 20 ऑक्टोबरला पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा, खेडच्या मराठा क्रांती मोर्चातर्फे जरांगेंच्या सभेचं आयोजन. सोलापूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटलांवर पुन्हा शाईफेक, कंत्राट भरती आणि खासगीकरणाविरोधात भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी, शाईफेक करणाऱ्यावर गुन्हा दाखल. ईडीच्या भीतीने अजित पवार सत्तेत, माजी पोलीस आयुक्त बोरवणकरांच्या आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करा, विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची मागणी. जमिनीच्या लिलावावरून पुण्याचे माजी पोलीस अधिकारी सामने, जमीन लिलावाशी अजितदादांचा संबंध नसून प्रस्ताव RR पाटलांकडून आला होता, माजी विभागीय आयुक्त दिलीप बंडांनी बोरवणकरांचे आरोप फेटाळले. दिलीप बंडांबाबत टिप्पणी करणार नाही, मात्र जमीन पोलीस कल्याणासाठी होती असं भासवून मूर्ख बनवू नका, दिलीप बंडांनी अजितदादांना क्लीन चिट दिल्यानंतर माजी पोलीस आयुक्त बोरवणकरांचं उत्तर. येरवड्यातल्या जमिनीबाबत 2011 बातम्यांची कात्रणं व्हायरल, तत्कालीन बातम्यांनुसार बोरवणकरांच्या आरोपांना बळ, बातम्यांमध्ये पोलिसांची जमीन बिल्डरला देण्यास बड्या नेत्यानं दबाव टाकल्याचा उल्लेख. अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर रोहित पवारांची प्रतिक्रिया, जमिनीबाबत शहानिशा करून कायदेशीर तपास करावा, रोहित पवार यांची मागणी. लोकसभेसाठी जोमाने कामाला लागा, मुख्यमंत्र्यांच्या खासदारांना सूचना, वर्षावरील बैठकीत दसऱ्यासह कॅबिनेट विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उद्या ठाण्यात महत्वाची बैठक, बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, उपनेते, जिल्हाप्रमुख यांना उपस्थित राहण्याचे निर्देश. पवार गटातील नेते सरकारसोबत येण्यासाठी इच्छुक, पवार गटाच्या नेत्यांची शिंदे फडणवीसांसोबत चर्चा, दसरा दिवाळीत मोठा धमाका होईल, शंभूराज देसाईंचा गौप्यस्फोट. धमाका म्हणजे शिंदे गटाचे 16 लोक अपात्र होतील, राजकीय पटलावर मोठा धमाका होण्याच्या देसाईच्या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या अनिल परवांची प्रतिक्रिया. मिंदे गटातील बरेच जण संपर्कात, लोकसभेपूर्वी शिंदे गटात भूकंप होईल, विनायक राऊत यांच्या पत्रकार परिषदेतून दावा. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते आणि भाजपसोबत युती करणार होते, मात्र ठाकरेंना न विचारता राऊतांनी ही बातमी राष्ट्रवादीपर्यंत पोहोचवली, मंत्री दीपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट. तुमची भेळ पुरी झाली, आम्हाला शिकवू नका, संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा, तर बाळासाहेब ठाकरे सर्वसमावेशक नेते, शिंदे ठाण्यापुरतेच मर्यादित, राऊतांचा हल्लाबोल. शिवसेना आता गर्व से कहो हम समाजवादी है असं म्हणू लागली, ठाकरे गट आता गर्व से कहो हम MIM है असं भविष्यात बोलू लागतील, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंनी आता MIM, रजा अकादमी, पॉप्युलर फ्रंट, प्रिंट ऑफ इंडियाशी युतीबाबत बोलावं, नितेश राणेंचा समाजवादी पक्षावरून ठाकरे नाटवला. बारामती एग्रोच्या याचिकेवरील निकाल हायकोर्टात राखून ठेवला, दोन्ही बाजूचे युक्तिवाद आज पूर्ण, गुरुवारी निकाल जाहीर होणार.
अजित पवार आणि निलेश लंकेंसोबत एकत्र प्रवास, निलेश लंके यांच्या 100 ट्रॅव्हल्स समूहता देवीकडे रवाना।